नमस्कार मित्रांनो, राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्याआधी ढगांचा जोरदार गडगडाट नोंदवला गेला आहे. रायगड, नवी मुंबईत मुसळधार पावसाने अचानक लावलेल्या हजेरीमुळे अनेकांची तारांबळ उडवली. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने गणेशभक्तही सुखावलेले आहेत. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने कमबॅक केले. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाने हजेरी लावलेली असून पुढील 3 दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. दरम्यान जोरदार पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे अनेक गणेशभक्तांचा हिरमोडही झाला आहे. उत्तर पुणे आणि अहमदनगरमध्ये जोरदार वादळी पाऊस झाला आहे. हा वादळी पाऊस वेगाने नवी मुंबई रायगडच्या दिशेने सरकत असून येत्या काही तासात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट दिलेला आहे.